नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झुंबे कंठी नाना संकटी नाचवी। नमस्कार, मी पद्मनाभ प्रभाकर हिंगे, आपण पाहत आहात दीपस्तंभ। ज्ञानेश्वरीतल्या 13व्या अध्यायातली ही ओवी अहंकाराची गोष्ट। ज्ञानेश्वर माऊलींना असं वाटतं हे आश्चर्यचकित करणार आहे, म्हणजे नवल अहंकाराची गोठी, गोठी म्हणजे गोष्ट। ही अहंकाराची जी गोष्ट आहे मोठी नवलाची आहे असं ज्ञानेश्वर माऊली सांगतायत। ते सांगताना ते पुढे म्हणतायत की ही अहंकाराची गोष्ट ही अज्ञानाच्या पाठीमागे लागत, त्यांच्या पाठीमागे न लागता ही सज्ञानाच्या गळ्याला धरते, गळा मिठी मारते आणि सज्ञानाला संकटात नाचवते, नाना संकटात ढकलते। अहंकार कुठं कुठं लपलेला असू शकतो, कुठल्या स्वरूपात लपलेला असू शकतो तेही पुढं ज्ञानेश्वर माऊली सांगतायत। ज्ञानेश्वर माऊली सांगतायत की जागृतावस्थेमध्ये स्वप्न जे आहे ते अदृश्य असतं, त्या स्वरूपातसुद्धा अहंकार लपलेला असतो। अमावस्येच्या रात्री चंद्र अदृश्य असतो, अहंकार असतो। बालकात तारुण्य रूपात अहंकार लपलेला असतो। आपल्या शरीरामध्ये एखादा ताप दडून बसलेला असतो, दबा धरून बसलेला असतो। वाट बघत असतो की कुठलं कुपथ्य आता जोर करतंय। आपल्या काही विचित्र सवयी ज्या आहेत त्यामुळे जे काही कुपथ्य होतं त्या कुपथ्यानी जोर करत ते वाढत राहिलं तर दबा धरून बसलेला हा जो ताप आहे तो सगळ्या शरीरामध्ये जातो, सगळ्या शरीराचा ताबा घेतो आणि ताबा घेतल्यानंतर आतून शरीर संपूर्ण पोखरून टाकतो। ज्ञानेश्वर माऊलींनी हे जे काही सांगितलेलं आहे ते बघा कशा पद्धतीने सांगितले। ते म्हणतात की अज्ञानाच्या पाठी न लागता सज्ञानाच्या कंठी हा अहंकार दडून बसलेला असतो किंवा त्याला घट्ट पकडून ठेवतो। सज्ञानाच्या कंठाला पकडून ठेवतो म्हणजे काय? सज्ञान म्हणजे कोण? की जरा जास्त शिकलेले, आपल्याला खूप जास्त काही समजतं, विद्वान असलेले, विद्वत्तापूर्ण विचार करणारे, ज्यांच्याकडे संपत्ती आहे ते, सत्ताधीश आहेत ते, त्यानंतर पुढचे म्हणजे ज्यांच्याकडे अधिकारपदं आहेत, मोठमोठाली अधिकारपदं आहेत असे आहेत। तारुण्य हे सुद्धा कधीकधी अहंकाराने गच्च भरलेलं असतं, किंवा आपल्यामध्ये असलेली ताकद किंवा शारीरिक बळ याचा जो माज आहे या माज स्वरूपातसुद्धा हा अहंकार लपलेला असतो। गरिबाची गोष्टच वेगळी हो, गरीब किंवा जे अज्ञानी आहेत, अज्ञानी असं म्हणता येणार नाही कारण सगळे शिकलेले असतात, काही ना काहीतरी त्यांना जीवनानुभव आलेलाच असतो, पण तुलनेने शिकलेल्या लोकांपेक्षा कमी शिकलेले असू शकतात, ज्यांना बुद्धीचा वापर कमी करता आल्याने त्यांची फारशी प्रगती झालेली नाही आहे। सर्वसामान्य आहेत ज्यांच्याकडे सत्ता नाही, अधिकारपदं नाहीत, किंवा तारुण्य असूनसुद्धा तो शक्तीचा किंवा त्या तारुण्याचा माज नाही, किंवा त्या तारुण्याचा त्यांना माज करता येत नाही। काय माज करणार? गरिबाला कसला आला आहे माज? आपण म्हणतो ना गरिबाला कसला आला आहे माज। त्यामुळे गरिबाच्या पाठीमागं किंवा अज्ञानाच्या पाठीमागं, गरीब म्हणजे अज्ञानी म्हणतोय मी, अज्ञानाच्या पाठीमागं हा ही अहंकार लागत नाही, तो सज्ञानाच्या कंठाला घट्ट धरून ठेवतो आणि त्याला बरोबर संकटात टाकतो। हे आपल्याला नेहमीच दिसतं, म्हणजे अनेक संत महात्म्यांनी म्हणा किंवा अनेक तत्त्ववेत्त्यांनी, तत्त्वचिंतकांनी आपल्याला अगदी कानी कपाळी ओरडून सांगितलेलं आहे की आपल्याला जो अहंकार नावाचा विकार आहे त्याचा प्रादुर्भाव वाढत चालला तर आपलं खूप नुकसान होत असतं, आपला खूप मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागतं आपल्याला, आणि त्यामुळं होतं काय की आपण त्या संकटात अडकत जातो। तरीसुद्धा आपला अहंकार जर कमी झाला नाही तर आपण गोत्यातच जातो। त्यामुळे अहंकाराची जी काही गोष्ट आहे ती आपल्या आपण ध्यानात ठेवली पाहिजे, जी आत्ता ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली आहे की नवल अहंकाराची गोठी जी काही आहे ती सज्ञानाच्या गळ्याला धरून ठेवते, अज्ञानाच्या पाठीमागे लागत नाही ती। तर त्याचं कारणच हे आहे की गरिबाला काही लाज नसते किंवा माजही नसतो, पण जे सज्ञानी आहेत, विद्वत्ता किंवा काय संपत्ती किंवा सत्ता आहे त्यांना मात्र तो माज असतो आणि त्या माजापोटीच ते अडकत जातात आणि अहंकाराच्या प्रादुर्भावामुळे, अहंकाराच्या वर्चस्म्यामुळे अनेक संकटात ढकलले जातात। अहंकार जर आपण नियंत्रणात ठेवू शकलो तर आपल्याला कुठल्याही प्रगतीच्या पथावरती अडचणी येणार नाही। योग्य वेळेला योग्य तो अहंकार आपण जर पूर्णपणे दाबून ठेवला, आपला स्वतःचा अहंकार दाबला किंवा नियंत्रणात ठेवला तर आपल्याला
या सर्व गोष्टी सुलभ होऊ शकतात हे ज्ञानेश्वर माऊलींनी यामध्ये सांगायचं आहे. आज इतकंच. अनेक संत महात्म्यांनी संत वचनांमधनं आपल्याला उपदेश केलेला आहे, अहंकाराविषयी खूप काही सांगितलेलं आहे. एखादा असाच एखाद्या संताचा अभंग अहंकारासाठी म्हणा, किंवा एखादी ओवी मी अहंकारा किंवा एखादं भारूड मी अहंकारासाठी म्हणून तुमच्यासमोर आणणार आहे. आपण आज इथेच थांबूया. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या स्नेही सोपत्यांना स्नेही नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि अभिप्राय देत माझं चॅनलही सबस्क्राईब करा. धन्यवाद.